शहर में मंगलवार की सुबह धूप के बाद दोपहर मौसम ने अचानक करवट बदल ली। शाम 4 के बाद आंधी के साथ जोरदार बारिश शुरू हुई, जिससे कलमना मार्केट में पड़ा अनाज बर्बाद हुआ, तो बाहर रखा हुआ अनाज काफी मात्रा में पानी से भीग गया है। मंगलवार की शाम आई अचानक बेमौसम बारिश के कारण कलमना बाजार में किसानों का लाखों का माल भीग गया है। हालांकि मौसम विभाग ने 28 अप्रैल को गरज के साथ बारिश की चेतावनी पहले से ही दी थी, इसके बावजूद प्रशासन ने किसानों की कृषि उपज की सुरक्षा के इंतजाम नहीं किए। मंगलवार की शाम हुई तेज बारिश ने कलमना मार्केट में रखा हुआ अनाज पानी से भीग गया है। अक्टूबर लास्ट आ गई, बोली हो गई और बीच में पानी आ गया, हमारा 1 लाख तो बहुत खराब होगा, वैसे 50 लाख का नुकसान होगा यहाँ तक। नागपूर महानगर पालिकेच्या अंतर्गत येणारी कृषीत्म बाजार समिती हे शासनाने निर्णय घेतल्यानुसार 1 दिवसाच्या आड मार्केट चालू राहते आणि एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान कास्तकार आपला माल विकून त्यानंतर शेतीच्या कामाकरता वळतो, त्याच पद्धतीने इथे आवक भरपूर जास्त आहे आणि 1 दिवसाच्या आड मार्केट असल्यामुळे जास्तीत जास्त आवक आहे। आणि अशा वेळी जर बेमोसम पाणी आला तर ह्या पाण्याने वाचण्याकरिता जो माल ओला न हो याच्यासाठी ताळपत्रीची पण व्यवस्था कृषी बाजार समितीने केली आहे, पण कुठे ना कुठे बाजार समितीची कमतरता दिसून राहिली आहे, कृषी ना कुठे बाजार समिती कमी पडत आहे। जर इतका माल विकण्याची जर आपली कॅपॅसिटी आहे तर त्याच्या कुठे ना कुठे सुरक्षा त्या मालाची करणे ही कास्तकाराच्या मालाची सुरक्षा करणे ही बाजार समितीचं काम आहे। आणि इथे दिसून येते की नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारे कृषी बाजार समितीचे जे मार्केट आहे ते कास्तकाराच्या मालाचा संरक्षण करण्यासाठी कुठे ना कुठे कमी पडत आहे, म्हणून त्यांनी कुठे ना कुठे आपल्या बाजार समितीकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून कास्तकाराचं नुकसान होता कामा नये। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपूर।